तुला तुला ठाव है ज्या ज्या वेळी देवासमोर हात जोडले ना त्यावेळी तुझ्यासाठीच काहीतरी मागितलं. मी नाही राहू शकत वीर तुझ्याशिवाय. भेटायचं होतं ना मला. हे बघ आले मी तुझ्यासाठीच आले. बोल ना आता. फकस्त थोडा उशीर झाला म्हणून काय. काय झालं बाळा. बघ ना ग किती लागलं माझ्या मनाला. त्याला थोडं फार लागलं पाहिजे. त्याला अद्दल घडवायचे बाकी काही नाही. अरे तो सिरियस आहे तुला कळतंय का. तुला त्याच्या अंगावर ट्रक फिरवायला कोणी सांगितलं होतं तुला. अक्का आता तुम्हाला मगाशी म्हटलं की अशा कामात थोडं 19-20 होणारच की अक्का. थोडं मला शब्दात पकडू नकोस. अक्का तुम्ही शांत व्हा. माझा विश्वास ठेवा. काही होणार नाही तो वाचल. आपण अक्का तिच्या ह्या अवस्थेला ना जबाबदार सातून काळ कर. आणि पुन्हा जर माझ्या नवऱ्याच्या आसपास जरी दिसलीस ना तर माझ्यासारखं वाईट कोण निक. नारायणी एकदा वीरला शुद्ध आली ना की मी एक क्षणभर भी इथं थांबणार नाही. पण जोपर्यंत त्याला शुद्ध येत नाही तोपर्यंत मी आईकडनं हलणार भी नाही. तुमच्यापैकी वीरेंद्र देशमुखांचे नातेवाईक कोण आहेत. मी त्यांची बायको आहे. जे काय असेल ते मला सांगा. हे पहा त्यांची प्रकृती खूप चिंताजनक आहे. तुमच्यापैकी कोणीतरी त्यांच्याजवळ थांबू शकतो. मी थांबू का. नाही नको. तुम्ही सासूबाईंजवळ बसा. मी वीरकडे जाते. तो कसा आहे आता. या कोण आहेत. ही माझ्या माहेरची मोलकरीण आहे. काय करत होता अक्कांच्या खाली बाहेर. काही नाही विष्णू दादा. मी तुम्हाला निरोपच सांगायला आलो होतो की ते वीर दादा. काय वीर दादा. लक्षात ठेव मारून टाकेन. काय म्हणलं डॉक्टर. बोल काहीतरी. हे बाई लवकर सांग ना तर प्रश्न विचारून विचारून तिचा जीव जाईल. अजून दोन ऑपरेशन करावे लागतील. डॉक्टर म्हणाले वीर काहीच सांगता येत नाही. माझ्या सया सुद्धा घेतल्यात. सया डॉक्टर चालतीव. आणि पुन्हा जर मला इथे दिसलीस ना तर माझ्यासारखं वाईट कोण नाही. निघ नारायणी. एकदा सांगितलं कळतं निघ. हे बघ नारायणी तुझ्या पुढे हात जोडते. पर वीरला जोपर्यंत शुद्ध येणार नाही तोपर्यंत मी आईकडनं हलणार नाहीये. अग फक्त त्याला डोळे उघडलेलं बघायचं आहे ग मला. फक्त एकदा बघू दे ना. नाही. अग आनंदी कुठे दिसत नाहीये. काय काम होतं तिच्याकडे. नाही काम वगैरे काही नव्हतं पण ती होती ना इथे. मग अशी होती पण आता नाहीये. काय अगं वीर या अवस्थेत असताना ती काय करणार आहे. ती उपचार करणार आहे का त्याच्यावर. कोण लागते ती वीरची. किती वेळ झाला तिला जाऊन. मला नाही माहित. मी नाही जगू शकत वीर शिवाय. नाही जगू शकत मी. काय झालं. हा कसा ईर. जास्त लागलं बिगलं नाही ना. शुद्धीवर आला ना. आणि डॉक्टर काय म्हणाले सांग की. वीर शुद्धीवर नाही आला अजून. इतकं लागलं त्याला. हे बघा माझ्यापासून काही लपवू नका. सांग की. गुलाब हे सगळं जाऊन दे. मला आधी एक सांग अक्काची गाडी का नाहीये बाहेर. त्या मग अशीच गेल्या हॉस्पिटलात. पिंजरा.